राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत आणि नाशिकमध्ये आज भारतातील सर्वात मोठ्या अशा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या अर्धकृती पुतळ्याचं जे आहे ते अनावरण होणार आहे. याच ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. आपण जर मागे जर बघू शकतो तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाची जी आहे ती अंतिम तयारी आता होते आहे. आणि त्यासोबत या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या कार्यक्रमाचं जे तारीख होती ती निश्चित होत नव्हती, मात्र अखेर आज तो कार्यक्रम आहे तो पूर्ण होतोय. त्यासोबत मंत्री छगन भुजबळ देखील हे जे ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे, मात्र या कार्यक्रमासाठी ते येणार का ही देखील माहिती अद्याप मिळू शकत नव्हती. मात्र विशेष विमानानं मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमध्ये येणार आहे, या कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यासोबत या कार्यक्रमाची जी आपण जर बघतोय जी तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे, आणि त्यासोबत या कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा कशी असेल हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. भाऊ, नेमकी कसं कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे? आज जे आहे ते मुंबई नाका म्हणजे सावित्रीबाई फुले चौक ह्या इथे जे आहे भव्य असे म्हणजे भारताने आशिया खंडातील सर्वात मोठे असे ब्रॉन्झ धातूचे पुतळे जे आहे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे आपण बसवण्याचं महापालिकेकडून काम केलेलं आहे. आणि खूप वर्षापासूनची मागणी होती महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने की ह्या चौकामध्ये पुतळे बसवले जायला पाहिजे, परंतु काही दिवसावर्षापूर्वी जे आहे याच्यावरचा ठराव झाला आणि हे मंजूर झाले. अतिशय भव्य दिव्य स्मारक इथे उभं राहिलेलं आहे. तो आयलंड जे आहे ते फार मोठं होतं, ते छोटं करण्यात आलं कारण का ट्रॅफिकची अडचण होती आणि सिग्नलही बसवण्यात आलेलं आहे. तर आता ते काम पूर्ण झालेलं आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, हे सर्व मान्यवर आणि भुजबळसाहेब हे सगळ्याच्या वतीने जे आहे आज येथे त्याचं लोकार्पण होत आहे. सर्व मान्यवर पहिले जिथे पुतळे बसवलेले आहेत तिकडे जातील, तिकडे कोण शिलेचं अनावरण करतील, पुतळ्यांना अभिवादन करतील आणि मग ह्या इकडे येऊन जे आहेत स्टेजवर ते आपलं मनोगत आणि स्वागत सत्काराचा साकार्यक्रम होणार. म्हणून नेमकं किती असं व्यवस्था आहे, कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन नेमकं कसं असणार? जवळजवळ 8 ते 10 हजार लोकांची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि पावसाचा एक विषय आहे पण आता सकाळपासून थांबलेला आहे, परंतु लोक मोठ्या प्रमाणात येतील त्याच्यामुळे काही अडचण यायला नको. साहेबांची देखील तब्येत जी आहे ती खराब होती, साहेब रुग्णालयामध्ये दाखल आहे. साहेब नेमके कार्यक्रमाने येणार का काय नेमका? नाही, खरं म्हणजे साहेब जे आहेत ते नाशिकलाच होते, परंतु नाशिकचा कार्यक्रम सगळे करून पुण्याला गेले आणि पुण्याला जे आहे भिडेवाड्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम होता, परंतु अतिवृष्टीमुळे जे आहे तर कार्यक्रम कॅन्सल झाला. मग तिथे ह्याच्यामधून फार त्रास त्यांना तो झाला आणि त्याच्यातून त्यांना पुण्यावरून मुंबईला नेलं, मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. परंतु आता जे आहे आजची जी माहिती ते प्रकृती थोडी बरी झालेली आहे, परंतु ते मुंबईवरून येतील, कार्यक्रम अटेंड करतील आणि पुन्हा मुंबईला जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतील. नक्कीच जे आहे ते आपण जर बघतो या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी आता अंतिम टप्प्यात जे आहे ती सुरू आहे आणि एकंदरीत मंत्री छगन भुजबळ हे देखील या कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती समीर भुजबळ यांनी दिली आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे असणार आहेत. त्यासोबत मंत्री छगन भुजबळ देखील या कार्यक्रमाला येणार आहे आणि या कार्यक्रमाची संपूर्ण जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आहे आणि काही वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि जवळपास या कार्यक्रमासाठी 8 ते 10 हजार जे आहे ती नागरिकांची बैठक व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे एकंदरीत या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि मंत्री छगन भुजबळ हे या कार्यक्रमासाठी येणार का अशी देखील जो आहे तो प्रश्न उपस्थित केला जात होता, मात्र अखेर मंत्री छगन भुजबळ हे या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे. कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.